फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन रेसिपी मध्ये, जिथे मी बनवणार आहे आज विदर्भ स्टाईल चिवडा। आता विदर्भ स्टाईल चिवडा यासाठी की तिथे पातळ पोह्यांचा वापर जास्त केला जातो, त्याचबरोबर कुरमुरे। कुरमुऱ्याला विदर्भामध्ये मुरमुरे असंही म्हणतात। तर आज मी तेच विदर्भ स्टाईल चिवडा बनवणार आहे। चला तर पाहूया या विदर्भ स्टाईल चिवड्यासाठी लागणारी साहित्य। तर चिवडा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे कुरमुरे। कुरमुऱ्याला विदर्भामध्ये मुरमुरे असंही म्हणतात। तर इथे मी मुरमुरे घेतले अर्धा किलो आणि त्यानंतर घेतले एक किलो पोहे। हे एक किलो पोहे मी पातळ घेतलेले आहे, याला विदर्भामध्ये कागदी पोहे असंही म्हणतात। त्यानंतर मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे। त्यानंतर घेतले आहे हे तीळ, एक चमचा तीळ मी घेतली आहे। एक वाटी इथे धने मी घेतले आहे, धने मी अख्खेच घेतलेले आहेत, त्याला मी नंतर क्रश करून घेणार आहे। एक चमचा मोहरी घेतलेली आहे, दोन चमचे इथे मी जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर इथे एक चमचा मी साखर घेतलेली आहे। त्यानंतर घेतलं आहे अर्धा चमचा बडीसोप, म्हणजे सोप घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेले आहे दोन चमचे मीठ। त्यानंतर घेतलं आहे अर्धा चमचा हळद, ही आहे चटणी पावडर। चटणी पावडर मला जास्त नाही लागणार आहे चिवड्यासाठी लागणारं तेल। त्यानंतर घेतलं आहे इथे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची ही लांबच मी दोन भागामध्ये कापून घेतली आहे। त्यानंतर एक वाटी मी कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्ता मी जास्त यूज करते आहे कारण ह्याचा फ्रेग्रन्स चिवड्यामध्ये खूप छान येतो आणि टेस्टलाही खूप छान लागते। त्यानंतर एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतले आहे आणि हे एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, ह्याला मी पातळ असं लांब कापून घेतलेलं आहे। आणि चार कांदे इथे मी पातळ लांब कापून घेतलेले आहे। हे आहेत मक्याचे पोहे। मक्याचे पोहे हे पाव किलो आहे, तर हे मी तळून घेणार आहे चिवड्यामध्ये टाकण्यासाठी, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर हा आहे दाळवा। दाळवा 200 ग्रॅम आहे, तर मी अर्धाच यूज करणार आहे, म्हणजे 100 ग्रॅम यूज करणार आहे। आणि हा आहे चिवडा मसाला। इथे मी घेतले आहे 5 किलोचा हा डब्बा, कारण हा चिवडा जवळपास 1.5 किलोचा होणार आहे, तर या डब्ब्यामध्ये हा चिवडा व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल। चला फ्रेंड्स, सुरुवात करूया चिवडा बनवायला। तर सगळ्यात आधी मी गॅसवर ही कढई ठेवली आहे। आता मी गॅस ऑन करते आहे। कढईला छान गरम करून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर सगळ्यात आधी मी पोहे आणि कुरमुरे भाजून घेणार आहे। तेल टाकणार आहे एक माप, त्यामध्येच मी हळद आणि थोडं थोडं करून मीठ टाकणार आहे। आणि पोहे आणि कुरमुरे आधी मी भाजून घेणार आहे। मी थोडे थोडे करून कुरमुरे भाजणार आहे। सगळ्यात आधी मी इथे एक माप तेल टाकते आहे। कढई छान गरम झालेली आहे। तेलामध्ये हा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकते आहे। आपल्याला हे मिश्रण छान थोडं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे टाकते हे कुरमुरे। कढईमध्ये बसेल तेवढेच आपल्याला कुरमुरे इथे घ्यायचे आहे। आता हे कुरमुरे आपल्याला छान मीडियम गॅसवर हलवून घ्यायचे आहे। हे कुरमुरे छान कडक होऊपर्यंत हलवून घ्यायचे आहे। आणि हे कुरमुरे भाजत असताना गॅस तुम्हाला स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरच तुम्हाला हे कुरमुरे भाजायचे आहेत। तसे तर हे कुरमुरे कडकच असतात, पण जेव्हा आपण चिवडा बनवतो, चिवडा हा आपण जवळपास 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी टिकावा म्हणून हे कुरमुरे छान पुन्हा एकदा भाजून घ्यायचे असतात। छान असे हे कडक कुरमुरे भाजले गेले आहेत। आता मी राहिलेले कुरमुरेही अशाच पद्धतीने भाजणार आहे। आता मी हे भाजलेले कुरमुरे या डब्यामध्ये टाकणार आहे। कुरमुरे छान भाजून झाले आहेत। आता मी भाजणार आहे हे पातळ पोहे। त्यासाठीही मी एक माप तेल घेणार आहे इथे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आहे। आणि अर्धा चमचा मीठ टाकते आहे।
पोहे ही मी अर्धे अर्धे अर्धा किलो आधी भाजणार आहे आणि अर्धा किलो नंतर भाजणार आहे, कारण छान कढई मध्ये ही ते भाजले जातील। आणि जर का आपण एका दमाने हे सगळे पोहे भाजायला घेतलेत तर पोहे ही छान भाजले आहे जातील। पोहे आणि कुरमुरे भाजायलाच आपल्याला वेळ लागतो, कारण नंतर जी आपण हेला चिवड्याला फोडणी देतो त्याला वेळ नाही लागत। फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, मला चिवडा प्रचंड आवडतो, कारण जेव्हा मी गावी जाते तर गावी मम्मीला पण माहिती आहे, मामीला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की मला चिवडा खूप आवडतो, म्हणून ते लोक ते सगळे माझ्यासाठी चिवडा करूनच ठेवतात। आणि गेल्यानंतर मी सगळ्यात आधी तिथे काही खाते गावी तर ते आहे चिवडा। तर चिवडा हा माझा खूप फेवरेट पदार्थ आहे। तर आता आपले पोहेही भाजून झालेले आहेत, हेही छान कडक झाले आहेत, थंडे झाल्यावर हे अजून कडक होतात। आता मी हेलाही डब्यामध्ये काढून घेणार आहे। त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी भाजणार आहे हे मक्याचे पोहे। तर तेल गरम होईपर्यंत मी इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेते आहे, अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेते आहे। हिरवी मिरची मी डायरेक्टच यूज करणार आहे। तर आता अद्रक लसूणची पेस्ट तयार आहे। जेव्हा आपण विदर्भ स्टाईल चिवडा बनवतो तर त्यामध्ये हे मक्याचे पोहे यूज नाही करत, कारण तिथे फक्त कुरमुरा आणि बारीक पातळ पोहेच यूज केले जाते। पण हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे हे मक्याचे पोहे होते आणि माझ्या मुलीलाही हे खूप आवडतात, म्हणून मी यामध्ये ऍड करते आहे। याच तेलामध्ये आता मी भाजणार आहे हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे। छान मस्त असं लालसर रंग आलेला आहे या खोबऱ्याला। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेते आहे। शेंगदाणे हे आपल्याला कमी गॅसवरच तळायचे आहेत। शेंगदाणे होत आहेत तोपर्यंत मी साईडला धणे भाजून घेते। धणे ही आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे। धण्याला आपल्याला जास्त नाही भाजून घ्यायचे आहे, थोडं 2 ते 3 मिनिटापर्यंत हे भाजल्यानंतर मी गॅस ऑफ करून हे पॅनवरच ठेवणार आहे। तर धणे छान भाजून झाले, मी गॅस ऑफ करते आहे आणि पॅनवरच या धण्याला ठेवते। तर इथे छान शेंगदाणे भाजले गेले आहे, आता मी याला काढून घेते आहे। थोडे लालसर रंगाचे होऊपर्यंत तुम्हाला भाजायचे आहे ते। आता मी यामध्ये भाजते आहे दाळवा। तर हा दाळवा मी पूर्ण नाही घेणार आहे, यामधला अर्धा घेते आहे। दाळव्यालाही आपल्याला छान 1 ते 2 मिनिटापर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो पिवळसर रंग आहे तो थोडा लाल रंग होऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। तर याच तेलामध्ये हा कांदाही मी तळून घेते आहे। तर या कांद्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे, छान लालसर रंग येऊपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। तर हा तळेपर्यंत मी इथे हे धणे जे गरम केले होते तर ह्याला थोडे क्रश करून घेते। आपल्याला खूप बारीक नाही वाटायचे, फक्त हलक्या हाताने ह्याला क्रश करून घ्यायचे, म्हणजे फोडून घ्यायचे, जेणेकरून ह्याचे 2 तुकडे होतील। अशा प्रकारे हे धणे आपल्याला कुटून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हे धणे फुटून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता या अख्ख्या धण्याचे छान 2 तुकडे झालेले आहेत। बस आपल्याला एवढंच करायचं होतं, तर हे आपण साईडला ठेवूया। तर अशा प्रकारे आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। तर छान ब्राउनिश असा हा कांदा झालेला आहे, आता मी याला काढून घेते आहे। यामधलं सगळं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे।
तर छान आपल्याला ताटामध्ये हा कांदा असा वेगळा करून ठेवायचा आहे, म्हणजे थोडं दूर दूर करून ठेवायचा आहे, कारण हा थंड झाल्यानंतर छान कडक होणार आणि आपल्या चिवड्यामध्ये ही छान टेस्ट येणार या कांद्याची। कांदा छान तळून झालेला आहे, आता मी चिवड्याला फोडणी देण्यासाठी फोडणी तयार करते आहे। तर इथे मी यामधलं तळलेलं तेल थोडं काढून ठेवलंय, यामध्ये दोन मापस मी तेल ठेवलं आहे, कारण आपण हे सगळे जिनस जे आहे ते तळून घेतले आणि चिवडा आणि कुरमुरे ही छान तेलामध्येच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे आता तेलाचा वापर कमी करायचा आहे। तर सगळ्यात आधी मी या तेलामध्ये टाकते हे, तळल्यामुळे हा तेलाचा रंग हा काळसर झालेला आहे। तर या तेलामध्ये मी आता मोहरी टाकते आहे, मोहरीला छान फुटू द्यायचंय आपल्याला। त्यानंतर यामध्ये मी टाकते आहे हे जिरं, जिरं मी 2 चमचे इथे घेतलं होतं, हिरव्या मिरच्या, हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये मी इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकते आहे। हे सगळे मसाले आपल्याला स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचे। आता मी यामध्ये टाकते आहे कढीपत्ता, कढीपत्त्याचा वापर तुम्ही जास्त करा, कारण कढीपत्त्याच्या टेस्टने खूप छान असा हा चिवडा होतो। गारे हे कुटलेले धने, त्यानंतर मी यामध्ये टाकते हे तीळ आणि ही आहे बडीसोप। या सगळ्या मिश्रणाला 1 ते 2 मिनिटांपर्यंत कमी गॅसवर हलवून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता टाकते हे 2 चमचे हळद, हा चमचा खूप छोटा आहे, मोठा चमचा मीठ टाकते हे आणि 1 मोठा चमचा चटणी पावडर टाकते हे। तर आपला मसाला रेडी आहे, त्यामध्ये मी आता हा चिवडा मसाला टाकणार आहे रामबंधूचा। तर हे रामबंधूचा चिवडा मसाला मी 2 चमचे घेणार आहे। सगळा मसाला हलवून घ्यायचा आहे। आता मी या पोह्यामध्ये हे शेंगदाणे, दाळवा आणि हे खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहे। त्यानंतर मी या चिवड्यामध्ये हा फोडणीचा मसाला टाकणार आहे। आणि लास्टला मी हे टाकते आहे जे मी कांदा तळून घेतला होता ब्राउनिश कलरमध्ये, तो टाकते आहे। छान कडक असा हा कांदा झालेला आहे। तर मी यामध्ये ही 1 चमचा जी साखर घेतली होती ती टाकते आहे। तर फ्रेंड, तुम्हाला हा चिवडा अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचे जे हे कुरमुरा आणि हा जो पातळ आणि हे जे पातळ पोहे आहे हेही तुटणार नाही आणि व्यवस्थितरित्या हा चिवडा एकजीव होणार। तुम्ही पाहू शकता छान सगळा मसाला सगळ्या चिवड्याला लागलेला आहे आणि ही माझी मम्मी आणि विद्या मामीची ट्रिक आहे। त्या बोलतात की अशा पद्धतीने जर आपण चिवडा छान एकजीव केला तर त्यामुळे आपला चिवडाही मिक्स होतो आणि तुटणारही नाही। तर फ्रेंड, तुम्ही यामध्ये बारीक शेवही ऍड करू शकता, त्यांनीही हा चिवडा छान लागतो, पण मी विदर्भ स्टाईल बनवते आहे तर मी ते बारीक शेव नाही टाकले, फक्त कुरमुरा आणि पातळ पोह्याचंच प्रमाण जास्त ठेवलं आहे। तर फ्रेंड, आजची माझी ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टाटा, सी यू, टेक केअर।